नमस्कार, माझे नाव प्रशांत अनिल सस्ते, राहणार निरगुड, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी सहाय्यक कृषी अधिकारी, महाराष्ट्र खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहे. मी ह्या वर्षी माझ्या रानामध्ये मक्कीचे पीक घेत आहे. यासाठी मी RCFचे बायोला बीज प्रक्रियेसाठी वापरत आहे. मी आता 1 किलो मक्कीचे बी घेतले आहे. यासाठी मी 25 ml बायोला वापरत आहे. हे बायोला वापरल्यानंतर हात न लावता हे सगळे मिसळून घ्यावे. याचे हाताने पसरून 15 मिनिटांसाठी सुकवावे. बायोलाची बीज प्रक्रिया केल्याने पिकाचे उगवण एकसारखे होते, तसेच 10 ते 15% वाढ होते. ह्या बायोलामध्ये नत्रस्फुरत पालाशी उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत. मागील 2 वर्षापासून मी बायोलाची बीज प्रक्रिया करीत आहे, त्यामुळे माझ्या उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे बायोलाची बीज प्रक्रिया करा. धन्यवाद.